आणि आता अनेक महत्त्वाच्या बातम्या सविस्तर. राजकीय पक्ष आंदोलन करतात आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतात. मोठा मोर्चा काढून सरकार किंवा प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं जातं. मात्र मुंबईमध्ये मनसेनं अवघ्या 600 मीटर अंतराचा शॉर्टकट मोर्चा काढला. सिद्धिविनायक मंदिरातील कथित आर्थिक व्यवहाराच्या विरोधात मनसेनं आक्रमक भूमिका तर घेतली, पण आरोपांवर सिद्धिविनायक मंदिर न्यास पुढच्या 2 दिवसात भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही कळतं. मनसेचा मुंबईमध्ये लॉंग मार्च. सर्वत्र मनसेच्या मोर्चाची चर्चा. आगर बाजार ते सिद्धिविनायक मंदिर तब्बल 600 मीटर अंतर कापलं. मनसेच्या या मोर्चाची जगभर चर्चा सुरू झालीय. जगाच्या इतिहासात इतका मोठा मोर्चा कधीच निघाला नाही. या ऐतिहासिक मोर्चाचा मार्ग तब्बल 600 मीटर इतका प्रचंड मोठा होता. सिद्धिविनायक मंदिर न्यास यांच्या कथित अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी करत हा मोर्चा काढण्यात आला. यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून कार्यकर्त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतलं, त्यानंतर घोषणाबाजी करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. अनेक भ्रष्टाचार इथे होत आहेत आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार आदेश बांदेकर आणि त्यांचं विश्वस्त मंडळ आहे. या संदर्भात आम्ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही यांची ह्या चौकशी व्हावी या सगळ्या घोटाळ्याची याची मागणी केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे. अधिवेशनानंतर त्याच्यावर नक्कीच चौकशी होईल आणि कारवाई होईल असं त्यांनी आश्वस्त आम्हाला केलेलं आहे. कोरोना काळात सिद्धिविनायक मंदिर अध्यक्ष आणि विश्वस्त यांनी मिळून अनागोंदी कारभार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप मनसेनं केलाय. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि शिवभोजन थाळीबाबत मनसेनं न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यावर निशाणा साधल्यानं विश्वस्तांना सारवासारव करावी लागलीय. सिद्धिविनायक मंदिर न्यासानं मनसेने केलेले आरोप फेटाळून लावलेत. सिद्धिविनायक न्यासाची जी भूमिका आहे किंवा ज्या प्रकारचं काम आहे, आज जे मनसे खोटे आरोप करतात ह्यात कोणतंही तथ्य नाही. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर जी आणि आम्ही सर्वजण लवकरच प्रेस घेऊन जे काय आहे ते आपल्याला सर्वांनाच सांगू. कथित अनागोंदी कारभार आणि आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी मनसेनं मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. या प्रकरणाची तातडीनं चौकशी व्हावी यासाठी मनसेनं हा महाकाय मोर्चा काढला. आता सिद्धिविनायक मंदिर न्यास मोर्चाला आणि मनसेच्या आरोपांना नेमकं काय उत्तर देतं याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमान्य.